की आपण काय करायचंय तर ह्या एका बॅनरखाली मी सुरुवातीला कराटे मलखांब रोप मलखांब व मर्दानी खेळ जे आपल्या रायगड राजधानी रायगड आणि श्रीवर्धन म्हणजे पेशव्यांची जन्मभूमी अशा याच्यात आपण मर्दानी खेळावर जास्त भर दिला. नाना माझ्याकडून तुम्हाला देण्यासारखं विशेष असं काही नाही, पण ज्या दोन बाबी माझ्याकडे आहेत ते म्हणजे मी कुठल्याही विषयावरती लिहू शकतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे मी कुठल्याही विषयावर बोलू शकतो. शिवप्रतिमा देऊन आमदार विधान परिषद पुरस्काराचं स्वरूप शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आता मी घरी आहे आणि सगळेजण घरीच आहेत आणि आता मी निघालेलो आहे श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्रमांक 1 येथे निघालेलो आहे. त्या ठिकाणी आपले जे श्रीवर्धनचं जे अकॅडमी आहे शिवरुद्र कराटे अकॅडमी आहे त्या अकॅडमीने युगंधर पुरस्कार आयोजित केलेला आहे. दरवर्षी ते युगंधर पुरस्कार देतात. या वर्षी सुद्धा म्हणजे 2022-23 युगंधर पुरस्कार आहे. त्या पुरस्कार वितरण सोहळ्याला मी चाललेलो आहे आणि आपल्याला पण आमंत्रण केलं होतं. त्या ठिकाणी मी निघालेलो आहे. शिवरुद्र कराटे अकॅडमीचं सांगायचं म्हटलं त्यांचे संस्थापक जे आहेत ते शैलेशजी ठाकूर आणि ॲडव्होकेट संतोषजी साप्ते हे त्या ठिकाणी तरुणांना कराटे तर शिकवतातच आणि कराट्यांच्या या माध्यमातून अजून व्यक्तिमत्व विकास कसं घडवायचं आणि एक व्यक्ती कसा घडतो ते सर्व हे अकॅडमीतर्फे मार्गदर्शन केलं जातं ते सुद्धा आता आपण पाहणार आहोत. वितरण सोहळा होणार आहे युगंधर पुरस्कार जो आहे 2022-23 आणि त्या ठिकाणी सन्माननीय मान्यवर सुद्धा येणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते असणार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातले ज्यांनी कार्य केलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. ते आपल्याला सर्व पाहायला मिळतील. पत्रकार बंधू असणार आहेत आपले ते सुद्धा पाहायला मिळतील. चला आता आपण निघालेलो आहे. डायरेक्ट आपण भेटूया श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्रमांक 1 येथे भेटूया. चला श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्रमांक 1 येथे आपण आता आलेलो आहोत. या ठिकाणी हा युगंधर पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे. शिवरुद्र कराटे अकॅडमीतर्फे हा पुरस्कार सोहळा असणार आहे. आपल्या सर्वांना हा आपला जीवनतर्फे पाहायला मिळेल आणि या ठिकाणी विविध स्तरातील जे मान्यवर आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आपले पत्रकार बंधू आहेत हे सुद्धा या ठिकाणी निमंत्रित केलेले आहेत. ते थोड्या वेळातच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. आता थोड्या वेळातच हा युगंधर पुरस्कार सोहळा 2022-23 सुरुवात होणार आहेत. माझ्या वेबसाईटला जे संस्थापक आहेत श्री शैलेशजी ठाकूर आणि ॲडव्होकेट संतोषजी साप्ते या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि त्यांच्याकडनंच या कार्यक्रमाची रूपरेषा आणि या पुरस्काराबद्दल त्यांना विचारूया आपण थोडक्यात. संतोषजी नमस्कार. नमस्ते. हा पुरस्कार जो वितरण सोहळा तुम्ही आयोजित केलेला आहे त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. नमस्कार. आज या ठिकाणी श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्रमांक 1 शिवरुद्र कराटे अकॅडमी आयोजित युगंधर पुरस्कार 2022-23 आपण आयोजन केलेलं आहे. हा जो पुरस्कार आहे हा श्रीवर्धनचे प्रांताधिकारी अमितजी शेडगे सर त्याचसोबत दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्या सौ हजारे मॅडम या दोघांना प्रांतसाहेबांना प्रशासन या विभागामध्ये आणि हजारे मॅडम यांना शिक्षण या विभागामध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब त्याचसोबत विधान परिषदेचे आमदार अनिकेत भाई तटकरे ज्येष्ठ विधितज्ञ विनोद घायाळ साहेब तसेच इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं आज या ठिकाणी वितरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी श्रीवर्धन तालुक्यातील विविध सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी या पुरस्कार वितरण प्रसंगी उपस्थित आहेत. माझे सर्व पत्रकार मित्र आहेत त्याचसोबत इतर शिवरुद्र कराटे अकॅडमीचे जे काही विद्यार्थी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या साक्षीनं या पुरस्काराचं आज या ठिकाणी वितरण होत आहे. याबद्दल निश्चितच आनंद आहे. धन्यवाद संतोष सर. आपल्याला संतोष सरांनी या ठिकाणी युगंधर पुरस्कार ज्यांना देण्यात येणार आहे त्या पुरस्काराबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. आपण श्रीवर्धन नगर परिषद शाळा क्रमांक 1 या प्रांगणात आलेलो आहोत. या शाळेच्या सभागृहामध्ये हा वितरण सोहळा असणार आहे. या ठिकाणी रांगोळी आणि फुलांची आरास केलेली आपल्याला पाहायला मिळते. विविध क्षेत्रातील जे मान्यवर येणार आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील.
या कार्यक्रमाचे जे सत्कार मूर्ती आहेत अमित सर शेडगे सर जे श्रीवर्धनचे प्रांताधिकारी आहेत यांचं आता आगमन झालेलं आहे। शेडगे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे आपले सगळे बंधू आणि आमचे जे सर आहेत जे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात आपले देऊळगावकर सर जे सर्कल आहेत या श्रीवर्धनचे आणि हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण आत्ताच पाहिलं की ज्या दुसऱ्या सत्कार मूर्ती आहेत नीलमताई हजारे या दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्य आहेत यांचासुद्धा सत्कार असणार आहे। युगंधर पुरस्कार सोहळ्याचे जे सत्कार मूर्ती आहेत अमित सर शेडगे प्रांताधिकारी श्रीवर्धन आणि नीलमताई हजारे प्राचार्य ॲडव्होकेट दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या या सत्कार मूर्ती असणार आहेत। चला आपण सभागृहाकडे जाऊया। आपण पाहतोय जे सत्कार मूर्ती आहेत अमित सर शेडगे आणि नीलमताई हजारे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। युगंधर कराटे अकादमी आयोजित युगंधर पुरस्कार 2022-23 या सोहळ्यासाठी उपस्थित सत्कार मूर्ती श्री अमित शेडगे खान साहेब यांचं स्वागत श्री शैलेंद्र ठाकूर अध्यक्ष श्री युगंधर कराटे अकादमी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो।
कामदार आणि ते भाई तटकरे यांचं स्वागत आयोजित संतोषी साफे या लोक पावलेल्या मल्लकाम आणि बाकीच्या क्रीडा प्रकारांना शैलेंद्र ठाकूर आणि संतोषी साफे यांनी जिवंत करून त्याचा पाठपुरावा सुरू केलेला आहे आणि त्या कराटे अकॅडमीच्या माध्यमातून युगंधर पुरस्कार एका वेगळ्या पद्धतीचा सामाजिक शैक्षणिक आणि इतर पद्धतीचे जे काय असतील त्या पुरस्कार देण्याची प्रथा त्यांनी सुरू केलेली आहे. या पुरस्काराच्या 2022-23 वितरण सोहळ्यासाठी सर्व मान्यवरांची या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि ॲडव्होकेट संतोषी साफे यांना विनंती करतो की त्यांनी याची प्रस्तावना करावी. सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठामध्ये उपस्थित सर्व सन्माननीय विधान परिषदेचे आमदार माननीय अनिकेत जेतकर साहेब आजचे सत्कार मूर्ती प्रांताधिकारी अमित शेळके साहेब दत्ता पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्य निलमा हजारे मॅडम विधी क्षेत्रातील आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ विधीज्ञ घायल साहेब त्याचसोबत हजारे साहेब आणि आमचे मित्र आता रत्नागिरीला गेलेले असलेले तहसीलदार सचिनजी गोसावी सर माझे सहकारी शैलेंद्र ठाकूर साहेब उपस्थित सर्व मित्रांनो उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो आजचा दिवस श्रीवर्धनच्या शालेय विशेषतः कराटेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा मानला जाईल कारण हा जो काही पुरस्कार आहे या पुरस्काराच्या पार्श्वभूमीविषयी बोलत असताना आनंद वाटतो ज्यावेळेस शैलेंद्रजी इतरांपासून विभक्त झाले आणि त्यांनी ज्यावेळेस कराटे क्लास हा जो काही शिवूत्र जो काही आहे याच्या स्थापनेचा विचार केला त्यावेळेस मला वाटतं शैलेंद्रजींनी एक प्रश्न मला विचारला होता एक वाक्य त्यावेळेस ते बोलले होते की संतोष आता या ठिकाणी मी एक वेगळा क्लास एक वेगळा वर्ग एका वेगळ्या विचाराने मी या ठिकाणी सुरुवात करतोय पण हा सुरुवात करत असताना तुझ्याकडनं मला कोणत्या स्वरूपाचं सहकार्य मिळेल आणि ते पहिले त्या ठिकाणी माझे फक्त त्यांना दोन शब्द होते की म्हटलं नाना माझ्याकडनं तुम्हाला देण्यासारखं विशेष असं काही नाही पण ज्या दोन बाबी माझ्याकडे आहेत ते म्हणजे मी कुठल्याही विषयावरती लिहू शकतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे मी कुठल्याही विषयावर बोलू शकतो आणि योगायोग बघा गर्भगर्भ संयोग घ्या म्हणा किंबहुना त्यांच्या आई वडिलांची पुण्याई म्हटलं तरी चालेल एक दोन दिवसाच्या नंतर लोकमत हेडच्या त्यावेळेच्या ज्या संपादिका होत्या माननीय अंजली भुजबळ मॅडम यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की संतोष मला तुझ्याकडनं काहीतरी वेगळा अभिप्रेत आहे फक्त बातमी नकोय तर एक वेगळा विषय मात्र जी शस्त्रविद्या आहे शस्त्रविद्याची जोपासना करण्यासाठी किंवा शस्त्रावरती असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या व्यक्तीनं जर शिवरुद्र कराटे अकॅडमी काढत असेल तर त्या व्यक्तीला मदत करणं माझं कर्तव्य होतं. 2019 मला वाटतं नाना पहिलं आर्टिकल लोकमतमध्ये प्रसिद्ध झालं की शस्त्र कलाचं शिवकालीन युद्ध कलेची जोपासना करणारा आवलिया आणि त्याच्यानंतर ठाकूर सरांच्या सोबत प्रत्येक इव्हेंट्स मध्ये मी राहिलो. आता या ठिकाणी या युगंधर पुरस्काराची सुरुवात कशी झाली हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता या ठिकाणी आता हा प्रश्न जो काही आहे या युगंधर पुरस्काराची जी सुरुवात आहे ती कशी झाली ते सांगतो. ज्यावेळेस आपल्याकडे चक्रीवादळ आलं चक्रीवादळामध्ये अनेके पैस श्रीवर्धनमधील जनजीवन पूर्णतः उद्ध्वस्त झाले होते पण त्या ठिकाणी सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगल्या स्वरूपाची जनजीवन जे काही हे सुरळीत करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यानंतर अनेके पै मी सुद्धा मला वाटतं आधीच बसता रात्री तुमची व्हॉट्सअप वरती मेसेज बघितली होती वेगवेगळ्या ग्रुप वरती की तुम्ही ज्यावेळेस सांगत होता लोकांना की या ठिकाणी तोक्ते चक्रीवादळ असेल किंवा निसर्ग चक्रीवादळ असेल मोहनभाई त्या ठिकाणी तटकरी परिवारांकडनं जे सहकार्य श्रीवर्धनमधील जनतेला करण्यात आलं आणि त्या सहकार्यातून त्या प्रेरणेतून या युगंधर पुरस्काराची सुरुवात झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युगंधर पुरस्कार हा पहिला पुरस्कार हे सन्माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांना देण्यात आला. त्याच्यानंतर 2022 पुरस्काराची ज्यावेळेस घोषणा करण्यात आली घोषणा करत असताना आता प्रश्न असा पडला की आता यावेळेचा पुरस्कार कुणाला द्यायचा तर त्या ठिकाणचा जो पुरस्कार आहे हा प्रांताधिकारी अमित शेळके साहेबांना 2022 आम्ही घोषित केला. 2022 नंतर आता त्यानंतर 23 प्रश्न आला पण 22 मध्ये काही राजकीय घडामोडी अशा झाल्या अधिवेशन असेल सत्तांतरण असेल मग या कालावधीमध्ये कधी आपण आयोजित करायचं हा
प्रश्न निर्माण झाला, त्याच्यामुळे 22 पूर्ण वर्ष तसंच गेलं. 22 वर्षाच्या नंतर कपट सर 23 मध्ये ज्यावेळेस आम्ही ठरवलं की आपल्याला हा पुरस्कार द्यायचा आहे, मग आता यावेळेस शिक्षण, आता शिक्षण हा जो काही विषय, आता हजारे मॅडमनी मला गेल्या आठवड्यात फोन करून विचारलं की संतोष हा पुरस्कार मलाच का देण्यात येतोय. मॅडम प्रामुख्याने सांगतो, मी 10 वर्ष वेगवेगळ्या क्लासेस मध्ये शिकवलं, पण याच्यामध्ये शिक्षणावरती माझं असलेलं जे काही प्रेम आहे या प्रेमापोटी म्हटलं तरी चालेल. आणि विशेषतः आपण आंबेगाव कॉलेजला असताना जो एव्हिडन्स असेल किंवा इंटरप्रिटेशन ऑफ स्टेटिंग जो काही स्टेटस जो काही विषय तुम्ही ज्या पद्धतीने शिकवला तो निश्चितच आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक चांगल्याच रूपाचा एक मार्ग होता. त्याच्यामुळे मी शैलेंद्रजींना सांगितलं की आपण जो काही पुरस्कार आहे शिक्षण क्षेत्रातला हा निलिमा हजारे मॅडम यांना देऊया. त्याच्यामुळे आम्ही हॅपी टॉकपणे सांगू शकतो की आम्ही ज्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली ती व्यक्ती दोन्ही व्यक्ती प्रांताधिकारी आमचे शेटके सर असतील किंवा हजारे मॅडम आपण असाल या पुरस्कारासाठी आपण निश्चितच आम्ही जे काही निकष ठरवले होते या निकषाच्या दृष्टिकोनातून आपण योग्य आहात हे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो. आपण सर्वांचे या ठिकाणी पुढे चेकवर हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी शिवरात्रीची जी काही भावी काळातली जी काही वाटचाल असेल ही अशाच स्वरूपात चालू राहील अशी ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. कराटे अकॅडमी चालवत असताना फक्त कराटे अकॅडमी हा विषय जर ठेवता त्या माध्यमातला कुठला वेगळा उपक्रम राबवता येईल किंवा समाजाला आदर्श असलेल्या काही गोष्टी ज्या सगळ्यांच्या लक्षात येत नसतील त्या लक्षात राहण्यासाठी एखादा पुरस्कार तो युगंधर पुरस्कार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा जो उपक्रम या ठिकाणी संतोषजी आणि शैलेंद्रजींनी सुरू केलेला आहे त्याला खरोखर मनापासून धन्यवाद. पुरस्कार सोहळ्यामध्ये श्री अमित तानाजी शेटे प्रांताधिकारी श्रीवर्धन यांचा सत्कार मी आमदार विधान परिषद श्री अनिकेतभाई तटकरे आणि अॅडव्होकेट श्री विनोद काळ्या आणि इतर मान्यवर यांना मी विनंती करतो की अमित शेटे प्रांताधिकारी यांचा युगंधर पुरस्कार हा पुरस्कार यांना देण्यात यावा. शैलेंद्रजी आपणही पुढे जाऊ. संतोषजी आपण पुढे जाऊ. या पुरस्कार सोहळ्यामध्ये चार श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आणि शिवप्रतिमा असं याचं स्वरूप आहे. अमितजी शेडगे यांना त्यांच्या कामाबद्दल कार्याबद्दल या ठिकाणी पुरस्कृत करण्यात येत आहे. शिवप्रतिमा देऊन आमदार विधान परिषद अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवर अतिशय सुप्त असा हा उपक्रम शिवरुद्र अकॅडमी यांच्या माध्यमातून सुरू केलेला आहे. दुसरा सत्कार होती नीलम किशोर हजारे प्राचार्य दत्ता पाटील विधी महाविद्यालय अलिबाग यांचा युगंधर पुरस्कार देऊन सत्कार करण्यात यावा. अनिकेतभाई तटकरे आमदार विधान परिषद यांना मी विनंती करतो, घाळ्यासाहेब आणि इतर मान्यवर यांना देखील विनंती करतो की आपण सर्वांनी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करायचं आहे. शिक्षण क्षेत्रातला हा पुरस्कार त्यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या कामासाठी आणि कार्यासाठी आहे. खरोखर कौतुक आहे शिवरुद्र अकॅडमीचं. या पुरस्काराचं स्वरूप शाल त्रिफळ पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह आणि शिवप्रतिमा असं आहे. हे कराटे अकॅडमी चालवत असताना या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपलेली आहे या अकॅडमीने खरोखर कौतुक करावं तेवढं थोडं आहे. निश्चितपणे आता हा जो युगंधर पुरस्कार जो काही देण्याचा जो कृत्य उपक्रम केलेला आहे आता जर कमी तर प्रशासनामध्ये महसूल खातं हे अतिशय महत्त्वाचं खातं असतं आणि याचा सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा संबंध आहे. त्यामुळे प्रशासकीय जे काही अधिकारी असतील महसूल अधिकारी असतील त्या महसूल अधिकाऱ्यांचा लोकांशी संबंध येत असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला अधिकारी त्या ठिकाणी मेनमन चांगला अधिकारी असणं ही अतिशय महत्वाची गोष्ट असते. आणि यासाठी जर आपण बघितलं तर स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा आपल्याला जर माहीत असेल तर यशवंत मामलेदारांचे देऊळ त्या ठिकाणी सकाळ्याला बांधलेलं आहे. आता हे जे काही यशवंत मामलेदारांचं जे काही देऊळ जे काही बांधलं गेलं त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस तो बागलाण हा नवीन त्या ठिकाणी तालुका तयार केला गेला आणि हे जे यशवंत
तहसीलदार आमलेदार नेमले गेले त्यामुळे दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळामध्ये त्या लोकांना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मदत केली आणि एवढी त्यांनी मदत केली की त्यांनी सरकारी जी काही तिजोरी होती त्या तिजोरीमधून सर्व सामान्य शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली गेली आणि त्याच्यामुळे लोकांच्या प्रती जे काही त्यांच्याकडे यायचे त्यांच्याकडे अतिशय चांगल्या प्रकारची त्यांनी सेवा दिली आणि त्यामुळे लोकांनी त्यांना जेवणपण त्या ठिकाणी प्रदान केलं. निश्चितपणे 13 ऑगस्ट 1948 साली त्यांचं जन्मदिन आहे. 13 ऑगस्टला त्या ठिकाणी आज पण त्या सटाण्याला यात्रा भरते. योगायोग आज असा आहे की आज आपण 13 मेला आहोत. आपण अमित शेडगे साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी योगदान पुरस्कार शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचं सत्कार केला जातोय. अनिकेत भाई आपला हा जो काही कार्यक्रम आहे हा केवळवरती सगळीकडे दाखवला जातोय. त्यासोबत आपल्या जीवन यूट्यूब चॅनलचे जीवन नंबर सुद्धा या ठिकाणी आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पुरस्काराचा आपल्या या ठिकाणी त्यांच्या स्वागताचा स्वीकार करावा. अमोल मुंडकर यांना विनंती करतो. यानंतर सिद्धेश सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. सावंत सरांचा या ठिकाणी स्वागत शैलेंद्र ठाकूर करते. माझे मिस्टर किशोर हजारे साहेब आणि व्यासपीठावर आवर्तून उपस्थित असलेले प्राध्यापक आणि शैलेंद्र ठाकूर साहेब आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर. गंमत अशी आहे की हा पुरस्कार जेव्हा डिक्लेअर झाला त्यावेळेला प्रश्न जो मला पडला संतोष सर तो खरोखर त्या प्रश्नावर मी पण विचार करत असते की 20 वर्ष मी ह्या कार्यक्षेत्रामध्ये आहे पण पुरस्कार काय कोणीतरी असा ह्या कार्यक्षेत्रासाठी म्हणून दिला होता आणि मग 20 वर्षाचा प्रवास एकदम डोळ्यासमोर उभा राहिला. हा पुरस्कार का दिला असावा म्हणून मी माझ्या काही स्टुडंटला पण विचारलं खरोखर मी ह्या पुरस्कारासाठी योग्य आहे का. तेव्हा त्यांनी मला सांगितलं मॅडम पुरस्कार ज्याला मिळतो तो त्या क्षेत्राचा आपला वापर कुठेतरी करतो आणि आनंदाने सांगावं असं वाटतं की रायगड जिल्ह्यातलं एक पहिलं निधी महाविद्यालय आहे आणि त्याच्यातून 1000 पेक्षा जास्त मुलं ही आज विधी स्नातक म्हणून झालेली आहेत. कटिंग करायला माणसं कमी पडत होते. आम्ही खरेच देशभरचा रोडला होतो आणि जेवढे काय उपलक्षक होते फॉरेस्ट डेपूट केलेले होते. एक कटर मात्र शिल्लक होतं. कटिंग करायला मात्र माणूस नव्हता. साधनसामग्री होती पण माणूस नव्हता. पाटकर साहेबांनी त्यांनी स्वतः हातात कटर घेऊन ते 2 तास झाडच कट करत होते. त्यांनी हा विचार केला नाही की मी आरेखो असताना मी काय करतो या पद्धतीने त्यांनी काम केलं. यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात अशा केंद्र परिषदेच्या आमदार आवर्जून या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असले सन्मान्य ॲडव्होकेट नायर साहेब समोर बसलेले माझे ज्येष्ठ सहकारी खरोखर मला बांधवान समजतो की आज या दोन्ही सत्कार होती ना मला या ठिकाणी सन्मानित करता. तुमची पिढ्या 3 वर्षापासून आणि 4 वर्षापासून आपण हे घेतो समाजाचा उल्लेख आपण दिला. पहिला सत्कार सन्मान आपण माननीय पंतप्रधान शेतकरी साहेबांचा केलं राजकीय चर्चेच्या करायला. दुसरा सत्कार बोलतो आपण
वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांची खऱ्या अर्थाने त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्यांचं कुठे ना कुठेतरी काम लोकांच्या समोर यावं हे प्रामाणिक हेतून आपण हे पुरस्कार सुरू केले. पुरुषांची सुद्धा साथ तितकीच महत्वाची असते हे तुम्ही आमच्या मतदारांना व्यक्त करून दिलं. त्याबद्दल आमच्या पुरुषांचा सुद्धा सन्मान वाढवला मानतो. पहिली कुठली टीम बाहेरला गेली असेल तर माझी श्रीवर्धनची गेली आणि श्रीवर्धन त्या ठिकाणी पूर्ण 13 तारखेचं सांगितलं. 13 मे 2013 13 मे 2014 13 मे 2015 आपण सांगितलं. लग्नाची तारीख मी सांगितली नाही. आपण सर्वांनी हा कार्यक्रम पाहिलात की नागरी सन्मान सोहळा जो युगंधर पुरस्कार शिवरुद्र कराटे अकॅडमी आयोजित हा जो पुरस्कार जो मिळालेला आणि जे सत्कारमूर्ती आहेत अमित सर शेडगे आणि नीलमताई हजारे यांच्याकडनंसुद्धा त्यांचं मनोगत जे सत्कार मिळालेलं आहे त्याबद्दल त्यांचं मनोगत आपण पुन्हा एकदा आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया. शिवरुद्र अकॅडमीनं 2022 या पुरस्कारासाठी निवड केली याचा निश्चित आनंद आहे. आपण जे काही करतो आहे ते समाजाला पटतं आहे आणि आपली भूमिका जी काम करायची आहे त्याच्याबद्दल समाजामध्ये सकारात्मक भावना आहे हे निश्चितपणे
पुढची काम करण्यासाठी जे आहे ते निश्चितपणे प्रेरणा देणार आहे आणि त्यासाठी मी शिवरुद्र अकॅडमीचे जे आहे त्यासाठी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण नीलमताईंकडनं पण ऐकूया या हा जो सत्कार मिळाला त्याबद्दल त्यांना काय वाटतंय ते. नमस्कार. शिवरुद्र अकॅडमीतर्फे दिला जाणारा सत्कार हा खरोखर एक मोठा सन्मान आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करणं ही सोपी गोष्ट नाही आहे, कारण आपण फक्त शिकवत नाही तर विद्यार्थी घडवतो. आणि विधी क्षेत्रामध्ये जर का कार्य करायचं असेल तर आताची राजकारणाची आणि सामाजिक आर्थिक सगळी परिस्थिती जर का बघितली तर हे क्षेत्र एवढं महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये लोकशाहीचा जो चौथा आधार आहे ते म्हणजे विधी क्षेत्र आहे आणि शिक्षण क्षेत्र आहे. ते जर का क्षेत्र लोकांना चांगल्या पद्धतीने करता येत असेल आणि ते करताय म्हणून जर का मला हा सन्मान मिळत असेल तर माझ्यासारखे अनेक जण आहेत की त्यांच्या वतीने मी हा सन्मान घेतलेला आहे असं मला असं वाटतंय. आणि खरोखर मला फार मनपूर्वक एक वेगळं फिलिंग आहे की आपण आत्तापर्यंत केलेल्या कामाची एवढी चांगली दखल घेतली गेली. मला मनपूर्वक धन्यवाद आहे या सगळ्यासाठी. धन्यवाद ताई. आणि आपले उपस्थित जे मान्यवर आहेत घाया सर यांच्याकडून पण आपण दोन शब्द ऐकूया. घाया सर नमस्कार. शिवरुद्र कराटे अकॅडमीमार्फत अतिशय शानदार हा सत्कार समारंभ आयोजित केलेला होता आणि त्याचं जे काही नियोजन होतं कार्यक्रम जो होता अतिशय छानपणे पार पडला आणि सर्व मान्यवरांनी यांना सगळ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि हे दोन्ही सत्कारमूर्ती त्यांच्या भावी आयुष्यामध्ये या सत्कारापासून प्रेरणा घेऊन ऊर्जा घेऊन याच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे काम करतील अशी त्या निश्चित मला अपेक्षा त्या ठिकाणी मी व्यक्त करतो. धन्यवाद सर. आपल्याला दोन्ही सत्कारमूर्ती आणि आपले जे घाया सर आहेत यांनीसुद्धा आपल्याला छान असं संबोधन केलं आहे की हा जो सत्कार झाला आणि जो आम्हाला जो मान मिळाला हा सगळा जो माझा नाही येतो हा सर्वांचा या सत्कार संपन्न झालेला आहे. आणि आपण बघितलं युगंधर पुरस्कार 2022-23 हा पुरस्कार आहे आणि या संस्थेचे म्हणजे शिवरुद्र कराटे अकॅडमीचे संस्थापक जे आहेत शैलेशजी ठाकूर या ठिकाणी उपस्थित शैलेशजी ठाकूर यांच्याकडनंसुद्धा दोन शब्द आपण ऐकूया. कारण का व्यक्तिमत्व विकाससुद्धा हे घडवतात, तरुणांना घडवतात आणि शिवकालीन शस्त्र चालवण्यासाठी ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. श्रीवर्धनची मान ते उंचावत आहेत आणि त्यांच्याकडनं आपण दोन शब्द ऐकूया. शैलेशजी नमस्कार. आम्हाला याबद्दल तुम्ही ही जी अकॅडमी चालवता आणि हा जो पुरस्कार सोहळा दरवर्षी असतो त्याबद्दल दोन शब्द आम्हाला सांगा. ज्यावेळी मी 2019 शिवरुद्र अकॅडमीची स्थापना केली त्यावेळेला साप्ते सरांना विचारूनच मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या की आपण काय करायचं आहे. तर ह्या एका बॅनरखाली मी सुरुवातीला कराटे, मलखांब, रोप मलखांब व मर्दानी खेळ जे आपल्या रायगड राजधानी रायगड आणि श्रीवर्धन म्हणजे पेशव्यांची जन्मभूमी अशा याच्यात आपण मर्दानी खेळावर जास्त भर दिला. कारण मुलांना आता ही लोप पावत चाललेली कला आहे मर्दानी खेळ, याच्यावर आम्ही भर देणार. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साप्तेसरे मला आयडिया दिली की नाना ह्याच्यासोबत आपण एक सामाजिक काम करूया आणि म्हणून मग ह्या सामाजिक कामातून ज्यांना योग्य ते पुरस्कार आपण द्यायला पाहिजे ते, कारण त्यांची दखल कोणी सध्या घेत नाही तरी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि म्हणून आम्ही हा पुरस्कार जाहीर केला. धन्यवाद. संपूर्ण हा कार्यक्रम तुम्ही पाहिलात की सत्कार मूर्ती होते म्हणजे शिवरुद्र कराटे अकॅडमीनी हा संपूर्ण म्हणजे युगंधर पुरस्कार आयोजित केला होता. जवळजवळ 4 हा पुरस्कार सोहळा होतो. सामाजिक कार्य म्हणजे समाजात वेगवेगळे जे कार्य करतात आपल्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रामध्ये जे कार्य करत असतात उत्तमाचं जे कार्य करत असतात त्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो शिवरुद्र अकॅडमीतर्फे. हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही पाहिलात. आपले सत्कारमूर्ती होते तसेच मान्यवर जे अनिकेत दादा तटकरे होते विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आपण संपूर्ण सोहळा आपला जीवनतर्फे पाहिलात. हा सोहळा तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट्स करून पाठवा. आणि दादा आता एवढंच सांगतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांचं धन्यवाद.